साहेबांनी आमच्या ज्या दोन व्यक्तींवरती जे उपचार केलेले आहे, माझ्याच गावातली एक मुलगी म्हणजे डिलिव्हरीला नेत असताना तिला सर्पदळ झाली आणि सर्पदळ झाल्यानंतर सर्वात मोठं जे योगदान असेल तर ते आमच्या खासदार साहेबांचे तुळसाबाई बाळुरडे म्हणून एक महिला होती आणि 40 इंजेक्शन इमर्जन्सी ताबडतोब उपलब्ध करून त्या महिलेचं जीवदान म्हणजे तिला जीवदान दिलेलं आहे. साहेबांनी ज्या मुलीवरती म्हणजे उपचार केलेले आहेत तेव्हा मुलीचे सासूबाई आहेत काळूबाई रडे म्हणून मला म्हणजे गावठी गायचं तू खासदारांना बघ तेव्हा त्याचं खासदार साहेबांनी स्वीकार करायचं. त्याचप्रमाणे पर्यटन इथं आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि सर्व तुमच्या बरोबर आलेले. आता मावशी तुम्ही हा जो पुरस्कार दिलाय हा पुरस्कार लई मोलाचा आहे. म्हणजे ही गोष्ट इतकी खरं तर कोविडच्या काळात जेव्हा फोन आला होता तुमच्या सुनबाईंना साप चावल्याचा आणि 40 वायर पाहिजे होत्या आणि 40 वायर कोविडच्या काळात उपलब्ध होणं हे खरं तर आमच्यासाठीच अवघड होतं. पण एकच भावना मनात होती का माझ्या बहिणीला ही आज गरज आहे आणि जर माझ्या बहिणीला वाचवायचं असेल तर ही गोष्ट झाली पाहिजे. कुठून कुठं आले गेलेले आले माझं नाव काळूबाई नावजी रेडी. हा आता खासदार साहेबांना तुम्ही तुपची भेट दिलेली नक्की काय कारण घडलं? माझ्या सुनेला सरपडवस झाली एवढा मुलगा मी आणणार होते इथं पण म्हणलं नको म्हणते का आणलाय तर तेव्हा त्याने आम्हाला लय सहकार्य केला. कधी घटना घडली होती? तो 4 वर्षाचा व्हायला आला म्हणजे अगोदर 4 वर्षाचा होणार 4 वर्ष झाली ना. कुठं साप चावलं होतं? इथंच आमच्या घराच्या जागीच त्याने लय आम्हाला सहकार्य केलं तर मरून गेले असते. कुठं ऍडमिट केलं होतं? रावच्या इथं नारंगा. मग तुम्ही कसं फोन केला त्यांना खासदारांना? मग आमचा सचिन डाके आहे हा सचिन डाक्यांना फोन केला त्याची भराभरा गोळा झाली तेवढी मग तिने सांगितलं. म्हणजे खासदारांमुळे तुमच्या सुनेचा जीव वाचला? वाचला ना तर वाचायसारखी नव्हतीच आहे. तुम्हाला कसं कळलं का खासदार इथे येणार म्हणून? कसं कळलं म्हणजे मी जनावरांकडे तिथून मी आली मी आज जेवली सुद्धा नाही का काही नाही माहीत नव्हतं तुम्हाला इथे येणार. मला त्यांना मला फोन केला मग तुम्ही या जनावराची झाडामध्ये घातली तिथून मी पळत खाली आली कनापेक्षा मायने त्याची निघून गेलं तरी मी अर्धगी म्हणलं का धरा धरा राम राम हे चिडकुळ घ्यान गोडबोडा दुसरा काहीच नाही. तूप कसं आणलं तुम्ही? तूप कुठून आणलं? अच्छा माझ्या घरी गायात मी जनावर काय गेलेले माझ्या घरी गायात गावठ्या गायांचे. म्हणजे खासदारांना काहीतरी भेट द्यायची असं भेट दिली म्या असा केला तेव्हा माग माझ्याच असले की नाही नेल्या ना तर मी चांगली किलो बरोबर नाही भरणार होती पण असं मला सांगितलंच नाही ना बरोबर माझा घेत सांगितलंच नाही ना मला तसं ते. आता ही खासदार निवडून येतील का? खासदार निवडून येतील इथं काही लोक म्हणत होती की खासदार इकडं आपल्या इकडं आले नाहीत वगैरे काय म्हणणे त्यावर? पण ह्या भाऊ आम्हाला एवढा सहकार्य केलं ना कोणीच देऊ का नाही देऊ पण आमच्या इथे बाकी आम्ही तेवढी आहे आता आम्ही 7 जण आहे आता मतदानवाले.